तर आता मोठी दुसरी बातमी आलेली आहे. येत्या 3 ऑगस्टपासून सुरू होणारं पावसाळी अधिवेशन आता 3 सप्टेंबरला होणार आहे. पावसाळी अधिवेशन आता लांबल्याचं सुद्धा समजत आहे. परिस्थितीनुसार अधिवेशन कालावधी ठरवला जाणार असं सुद्धा सध्या समजतंय. तर आता पावसाळी अधिवेशन 7 सप्टेंबरला ढकलण्यात आलेलं आहे. याबद्दल माहितीसाठी आपल्यासोबत उमेश करंजकर आहेत. उमेश, काय सांगाल, पावसाळी अधिवेशन लांबण्यात येत आहे, 2 वेळा ते लांबलेलं होतं, अधिक काय माहिती आहे? ऋतुजा, पुन्हा एकदा पावसाळी अधिवेशन जे आहे ते पुढे ढकलण्यात आलेलं आहे. याआधी देखील 3 ऑगस्टला पावसाळी अधिवेशन होईल यासाठी कामगार समितीची जी आहे ती बैठक झाली होती आणि आज 3 ऑगस्टचा दिवस जो आहे तो ठरवण्यात आला होता. मात्र पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर कोरोनाचा प्रादुर्भाव जो आहे तो कमी झालेला नाहीये आणि यातूनच मार्ग काढण्यासाठी हे अधिवेशन पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आलेलं आहे आणि 7 सप्टेंबरला आता पावसाळी अधिवेशन होणार. मात्र अजूनही हे अधिवेशन नेमकं किती दिवस होणार आहे याबद्दल कुठली स्पष्टता नाहीये. त्यावेळेची नेमकी काय परिस्थिती असणार आहे आणि त्यानंतरच जे आहे ते अधिवेशन किती दिवसाचं असेल ते कळणार आहे. हे अधिवेशन पुढे ढकलण्याच्या आधी देखील वेगवेगळे पर्याय जे आहेत ते अवलंबता येतील का याचं देखील जे देखील चाचपणी जे आहेत ती करण्यात आली होती. मात्र आता जो आहे तो 7 सप्टेंबरला अधिवेशन घेण्याचं ठरवण्यात आलेलं आहे. काही आमदारांना बोलून किंवा काही निवडक मंत्र्यांना घेऊनच अधिवेशन घेता येईल का याची देखील चाचपणी जी आहे ती करण्यात आली. आज मात्र असं शक्य नाहीये. विरोधी पक्षाचा जो आहे तो थेट याला विरोध होता आणि म्हणून हे अधिवेशन 3 ऑगस्टला अशा परिस्थितीत घेता येणार नाहीये आणि म्हणून आता 7 सप्टेंबरला हे अधिवेशन होणार आहे. मात्र आता हे अधिवेशन 7 सप्टेंबर नंतर किती दिवस चालेल हे देखील एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. कारण सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणे वाढतोय. मुंबईमध्ये नक्कीच त्याची परिस्थिती कमी आहे. मात्र अधिवेशनाच्या काळामध्ये प्रत्येक आमदार जो इथे मुंबईत येईल विधानभवनामध्ये तो आमदार आल्यानंतर त्याच्याबरोबर त्याची सुरक्षा असेल, मंत्र्यांची सुरक्षा असेल, इतर जी लोक या सगळ्या वेळेमध्ये जी कामकाजासाठी येत असतात असं एकूणच एकाजोका जर आपण पाहिला तर या वेळेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि तो कुठेतरी नसावा, तो कुठेतरी टाळता यावा म्हणून ते अधिवेशन पुन्हा एकदा लांबणीवर नेलेलं आहे आणि 7 सप्टेंबरपासून असं अधिवेशन होणार असून तरी नेमकं किती दिवस होणार याबद्दल अजूनही स्पष्टता नाहीये. तर नक्कीच उमेश करंजकर, दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. तर आता पावसाळी अधिवेशन 7 सप्टेंबरला होणार असं सांगण्यात येत आहे. अधिवेशन लांबण्यात आलेलं आहे आणि परिस्थितीनुसार अधिवेशनाचा कालावधी सुद्धा ठरवला जाईल असं सध्या सांगण्यात येत आहे.